आपल्या मागील सत्रात आपण बीजगणितीय पदांच्या गुणांकांचे उदाहरण पाहिले मित्रांनो या सत्रात आपण एका सर्वसाधारण चुकीकडे नजर टाकूया जी आपण बीजगणितीय पदाचा गुणाकार करताना करत असतो चला मी तुम्हाला एक प्रश्न विचारते असं समजा की आपल्याकडे एक पद आहे आणि आपल्याला त्यांचा गुणाकार करण्यास सांगितला आहे योग्य पर्याय काय आहे योग्य पर्याय बी आहे आता आपल्यापैकी पुष्कळ लोकांचं उत्तर पर्याय ए असं असेल परंतु हे योग्य उत्तर नाही पाहूया असं का मागील सत्रात आपण शिकलो की दोन एक पदांचा गुणाकार कसा करतात जेव्हा आपण दोन एक पदांचा गुणाकार करतो आपण गुणांकांचा एक गट आणि बीजगणिती गुणकांचा किंवा चलांचा एक गट करतो चला हे करून पाहूया आता आपल्याला फक्त गुणांकांचा गुणाकार करण्याची गरज आहे आणि बीजगणिती गुणकांचा गुणाकार करण्याची गरज आहे आपण गुणांकांचा गुणाकार करताना चूक करत नाही परंतु बीजगणिती गुणकांचा गुणाकार करताना बऱ्याचदा चूक होते आपण पाहू शकतो की एक्स वर्ग वाय हे येथे सामायिक आहे तर या बीजगणिती गुणकांचा गुणाकार करताना आपण एक स्वर्ग वाय याला असंच राहू देऊ आणि फक्त झेडला गुणूया तर आपल्याला जे उत्तर मिळेल ते एकवीस एक स्वर्ग वाय झेड आहे परंतु ही बीजगणिती गुणकांचा गुणाकार करण्याची चुकीची पद्धत आहे बीजगणिती गुणकांचा गुणाकार करताना अशा प्रकारे आपण समान चलांचा गट त्यांच्या घातकांसहित बनवला पाहिजे आता आपण या समान चलांना त्यांच्या घातांकानुसार एकमेकांना गुणूया तर एक स्वर्ग गुणिले एक स्वर्ग होतील एक्सच्या घाताला दोन अधिक करा हे घात आणि घातांकांचे नियम यांच्यानुसार आहे जे आपण लहान वर्गात शिकलो आहोत अशा प्रकारे वाय गुणिले वाय होईल वाय वर्ग आणि झेड तसाच राहील तर याचा योग्य पर्याय बी आहे या सत्रात आपण एका सर्वसाधारण चुकीकडे नजर टाकली जी आपण बीजगणिती गुणकांचा गुणाकार करताना करत असतो